नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। पुणे येथे एका समारंभाला वाहनावर एका दिवसासाठी आलेल्या बदली वाहन चालकाने महिलेच्या दागिन्याची चोरी केली होती। कोतवाली पोलिसांनी चोरी करणाऱ्या वाहन चालकाला अटक केली असून 3,25,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केलेत। समीर नामदेव शेळके राहणार बालिका आश्रम रोड अहमदनगर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। भरत गोपाळदास देवी राहणार खिस्त गल्ली अहमदनगर हे दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी पुणे येथे एका समारंभासाठी गेले होते। त्यांनी कार चालवण्यासाठी 1,000 रुपये देऊन एक वाहन चालक सोबत नेला होता। फिर्यादी यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा अल्टो गाडीच्या डिकीट ठेवले होते, ते नंतर मिळून आले नाही। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या। सोबत नेलेल्या वाहन चालकानं दागिन्यांची चोरी केली असू शकते असा संशय तक्रारदाराला आणि पोलिसांना होता। कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक करून 4 सोन्याच्या बांगड्या 2 कानातील सोन्याचे जुबे असा 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे पुढील तपास करतात। पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे पोलीस नाईक योगेश भिंगार दिवे पोलीस नाईक सलीम शेख पोलीस नाईक AP इनामदार पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी संजय सावंत अहमदनगर।